कुठलाही देश, कुठलेही राज्य, कुठलाही तालुका हा विरोधायचा असेल तर व्यवहार वाढला पाहिजे, व्यवहार वाढला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक मोठा व्यवहार करणारे लोक आणि दुसरे छोटे लोक. आजपर्यंत वाराणसीमध्ये व्यापारी संघटना अनेक वर्ष काम करते, पण त्याच्यामध्ये छोट्या लोकांचा विचार हा कमी होता ही भूमिका आपल्या लोकांच्या आत्म्या लक्षात आली. जे ससे ते फासेस्कर या लोकांनी पुढाकार घेतला आणि ही नवीन संघटना वाढली. याच्यामध्ये कोण आहे? याच्यामध्ये लाखात कोचीत व्याज करणारा एकही नसेल, हजारच व्यवहार करण्याचे असते. आणि हे छोटे व्यापार शेवटी आपले कुटुंब सांगता गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याला हातभार लावतात. आणि म्हणून या छोट्या व्यापाऱ्यांची एक संघटना असावी या दृष्टीने स्वाभिमानी व्यापारी वास ही संस्था आज याची काही उभी राहिली. माझी संस्था स्थापन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना एकच गोष्ट सांगायची की लहान लोक आहेत, लहान छोटे व्यवसायिक आहेत, त्यांच्या अडचणीत अधिक लक्ष घाला. आणि जिथं त्यांच्या अडचणीच्या संबंधी सोडवायला तुम्हाला काही मर्यादा आल्या तर सरळ आम्हाला लोकांना कॉन्टॅक्ट करा. आमची शक्ती आमचा फाशीला हा छोट्यांच्या भाषेवर राहील. मला वारामती पसाय पण समजून महाराज असताना उद्योग व्यवहार छोटा मोठा हा वाढवायचा आहे. आणि हा वाढवणं याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या राज्य समृद्धीच्या रस्त्याने जाणं आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावा लागतील.